सगळ्यांना माझ्याकडून पत्रकाराच्या वतून वतीने मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. आपली दिपावळी सुख समृद्धीची भरभराटीची आणि आरोग्यमय जावो अशी मी या ठिकाणी मनोकामना व्यक्त करतो. आता खरं म्हणजे दिपावळीचा कार्यक्रम आहे, फटाक्यांची आतिषबाजी झालेली आहे. आता हे फटाके आताच व्यासपीठावर म्हणल्यासारखं हे लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत असेच राजकीय फटाके उडतच राहणार आहेत. आणि त्यामध्ये आता खरं म्हणजे घोषिकर साहेबांनी, संजयजी घोषिकर साहेबांनी याचं खरं म्हणजे या ठिकाणी खुलासा केला पाहिजे की हब्बूबाई यमायमचे तालुका अध्यक्ष यांनी तुम्हाला ऑफर दिलेली आहे की आपण यमायमच्या तिच्यावर आपण जर उभा टाकला तर आमची जी काही निष्ठावंत काँग्रेस आहात, काँग्रेसला आपण पूर्ण वाहून घेतलेल्या आहात. घोषिकर साहेबांनी आपल्या राजकीय कारकिर्द जी आहे ती पहिल्यांदा काँग्रेसमधूनच सुरू केली आणि शेवटपर्यंत ते काँग्रेसमध्येच आहे. परंतु आता या राजकीय बदलत्या समीकरणामध्ये हब्बूबाईने जे काही आपल्याकडे प्रस्ताव ठेवलेला आहे या प्रस्तावावर आपल्याला निश्चितच खुलासा करावा लागेल, नाहीतर आमचे पत्रकार बांधव उद्या म्हणतील की यमायमची घोषिकरांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी प्रस्ताव म्हणजे नाही 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 आता आता असं नाही म्हणलं, असं नाही म्हणले त्यांनी, पाठिंबा नाही म्हणले त्यांनी, आपण उमेदवारी घ्यायला असं म्हणले. आम्ही आपल्याला उमेदवारी देऊ इच्छितो, उमेदवारी द्यावी असं म्हणले. तर निश्चितच जर समजा जसा प्रस्ताव त्यांनी आपल्याकडे दिला असेल आणि आपल्याला कुठे जर समजा असं वाटलं असेल की बहुजन वंचित आघाडीची उमेदवारी आपण घ्यावी आणि निवडणुकीच्या रिंगणात उभा टाकावं उतरावं, तर ते आता राजकीय समीकरण पुन्हा आमचे पत्रकार बांधव कशा पद्धतीने मांडतील हा पुढचा भाग आला. परंतु याचा खुलासा राजकीय दृष्ट्या संजयजी घोषिकर साहेबांना करणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. अन्यथा त्यांनी जर आता मौन बाळगलं तर आमच्या लेखण्या आता प्रश्नच नाही, मौन संमती आमुशी आमुशी आदी राजा मंदी होती अशा पद्धतीने या ठिकाणी सगळ्यांना आपण एकत्रित केला, एकत्रित करून स्नेहमिलन आपण आयोजित केला, त्याबद्दल पत्रकारांच्या वतीने आपलं मी मनपूर्वक आभार मानतो आणि